हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर छोट्या भुकेसाठी आपल्याला स्नॅक्स मुलांना देण्यासाठी हवे असतात, तर ते हेल्दी असावे असं वाटतं आपल्याला. तर त्यासाठीच आज मी इथं मेथीपासून एक हेल्दी आणि एकदम टेस्टी बनणारा असा स्नॅक तुम्हाला रेसिपी त्याची शेअर करणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा स्नॅक एकदम खुसखुशीत आणि टेस्टी होतो आणि एक महिन्यापर्यंत आपण आरामात टिकवू शकतो. तर मी इथं मेथी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे मेथी, आणि स्वच्छ धुवून त्यातलं पाणी निथळून काढल्यानंतर त्याला एकदम व्यवस्थित असं बारीक कट करून घेतलेलं आहे. मेथी एकदम बारीक अशी कट करायची आहे. तर मी इथं मेथी पूर्णपणे स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे संपूर्ण मेथी. तर मी इथं आता एक कढई गरम करायला ठेवली होती, त्यामध्ये 2 चमचे तूप ॲड केलेलं आहे. आणि तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपण बारीक कट करून घेतलेली मेथी ॲड करायची आहे. मेथी तुपामध्ये एकदम व्यवस्थित परतून घ्यायची आहे. एकदम लो फ्लेमवरती मेथी तुपामध्ये छान परतून घ्यायची आहे. त्यावरती झाकून वगैरे ठेवायचं नाही, झाकून ठेवल्यामुळे मेथीचा कलर बदलू शकतो. तर 5 मिनिटांमध्ये इथं माझी मेथी पूर्णपणे परतून झालेली आहे छानपणे. आता मेथी पूर्णपणे परतून झाल्यानंतर ते थोड्या वेळासाठी थंड होण्यासाठी ठेवून द्यायची आहे. आणि ते थंड होण्यासाठी ठेवल्यानंतर मी एका भांड्यामध्ये इथं 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ आणि 1 छोटी वाटी बारीक रवा घेतलेला आहे. आणि नंतर त्यामध्ये ओवा असा हातावर क्रश करून टाकलेला आहे. ओवा हातावरती क्रश करून टाकल्यानंतर टेस्ट खूप छान येते. आणि नंतर त्यामध्ये थोडे जिरे ॲड केलेले आहेत. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट हे मसाले ॲड केलेले आहेत मी इथं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले ॲड करू शकता आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट ॲड करू शकता. आणि नंतर त्यामध्ये मी धनेजिरे पूड ॲड केलेली आहे. आणि सर्वात शेवटी 2 चमचे तूप ॲड केलेलं आहे. आता हे कोरडे जिन्नस एकदम हाताने पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला. सर्व मसाले सगळीकडे लागले पाहिजेत या प्रकारे. तर मी आता इथं कोरडे जिन्नस मिक्स करून घेत आहे. आणि हे कोरडे जिन्नस मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण तुपात परतून घेतलेली मेथी ॲड करायची आहे. आणि मेथी ॲड करून हाताने व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. हे पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ एकदम सैलसर मळायचं नाही. पुरीसाठी आपण कसं घट्टसर पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आहे. आणि इथं माझा पिठाचा गोळा मळून तयार होत आहे. आता जास्त सैलसर पीठ मळायचं नाही. शेवटी पीठ मळून झाल्यानंतर त्यानंतर आपण त्यामध्ये
एक चमचा तूप ॲड करणार आहोत आणि पीठ परत एकदा व्यवस्थित मळून घेणार आहोत. तूप सगळीकडे लागलं पाहिजे असं. आता इथं माझा पिठाचा गोळा मळून झालेला आहे, तर याला आता 15 ते 20 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण आतमध्ये लागणारं सारण जे लावायचं आहे ते तयार करून घेऊ. मी इथं एका वाटीमध्ये 3 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही मैदा पण घेऊ शकता. आणि त्यामध्ये नंतर मी 2 ते 3 चमचे लागेल तसं तूप ॲड केलेलं आहे. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. कुठलेच लंप राहिले नाही पाहिजे, पूर्ण व्यवस्थितपणे एकदम मिक्स झालं पाहिजे हे व्यवस्थितपणे. तर आता हे मिश्रण तयार झालेलं आहे आपलं. तर आता पीठ पण रेस्ट व्हायला ठेवून 10-15 मिनिट झालेले आहेत. तर आता आपण ते आणखी एकदा मळून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे. आणि नंतर त्याचे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये गोळे तयार करून घ्यायचे आहेत. मी ते या आकाराचा गोळा घेतलेला आहे. व्यवस्थितपणे गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता इथे माझे सर्व गोळे तयार करून झालेले आहेत. आता त्यातला एक गोळा घेऊन आपण त्याची पोळी लाटून घेणार आहोत. लाटताना याला पीठ वगैरे काहीही लावायचं नाहीये, हे असंही लाटलं जातं. तर व्यवस्थितपणे लाटून घ्यायचं आहे. एकदम पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे, जास्त जाड ठेवायची नाही. आणि आता पोळी लाटून पूर्ण झाल्यानंतर आपण जे कॉर्नफ्लोअर आणि तुपाचं मिश्रण तयार केलं होतं ते आता पोळीवर सगळीकडे पसरवून लावायचं आहे. हे मिश्रण व्यवस्थितपणे लावून घ्यायचं आहे. यामुळे आपले जे आपण जो स्नॅक मेथीचे रोटे करणार आहोत तो एकदम खुसखुशीत असा तयार होतो. तर लाटून झाल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला दोन्ही साईडने असं फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि फोल्ड करून झाल्यानंतर परत एकदा त्यावरती ते मिश्रण लावून घ्यायचं आहे. आणि मिश्रण लावून घेतल्यानंतर त्याची परत एकदा दोन्ही साईडनी घडी घालायची आहे, म्हणजे स्क्वेअर शेप तयार करायचं आहे. इथं व्यवस्थितपणे हे फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि त्याला शेप द्यायचा आहे. आता शेप देऊन झाल्यानंतर आता जो आकार आहे त्याच आकारामध्ये, म्हणजे स्क्वेअर शेपमध्येच आपल्याला परत एकदा पोळी लाटून घ्यायची आहे. आता ही पोळी थोडीशी जाडसर होईल, पण होता होईल तेवढी आपल्याला पातळ करायची आहे. आता इथं आपली स्क्वेअर शेपमध्ये पोळी लाटून तयार झालेली आहे. त्यावरती परत एकदा आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि तुपाचं जे मिश्रण तयार केलं होतं ते लावायचं आहे. सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. आणि सगळीकडे पसरवून झाल्यानंतर परत एकदा आपल्याला दोन्ही साईडनी फोल्ड करून घ्यायचं आहे. आता हा दुसरा लेअर तयार होतो आहे आपल्याला. तुम्हाला हवे तेवढे लेअर तुम्ही करू शकता. मी इथं 2 लेअर करणार आहे. तुम्ही 3-4 हवे तेवढे लेअर करू शकता. पण 2 लेअर केलं तरी भरपूर लेअरवाली आपली खुसखुशीत असे चिरोटे तयार होतात. तर मी इथं परत एकदा फोल्ड करून स्क्वेअर शेपमध्ये तयार करून घेतलेलं आहे आणि त्याला शेप दिलेला आहे. आता मी ते लाटून घेणार आहे व्यवस्थितपणे. होता होईल तेवढं, जेवढं लाटू शकतो तेवढपर्यंत लाटून घ्यायचं आहे. आणि आता याला लाटून झाल्यानंतर मी मधून कट दिलेला आहे. एवढं जाड झालेलं आहे, याच्यापेक्षा जाड नको व्हायला पाहिजे. तुम्हाला आता हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याचे चिरोटे तयार करू शकता. तर मी इथं त्याला परत एकदा मध्ये फोल्ड दिलेला आहे आणि याचे फ्रेंच फ्राईच्या शेपमध्ये असे छोटे छोटे कट करून घेत आहे. तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता.
तर इथे माझे चिरोटे कट करून झालेले आहेत. आता मी याच प्रकारे सगळे चिरोटे कट करून तयार करून घेते. आणि मी इथे एका साईडला तेल गरम करून घेतलेलं होतं. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये चिरोटे सोडलेले आहेत. आणि हे एकदम लो किंवा एकदम हाय गॅसवरती फ्राय नाही करायचे, तर लो टू मीडियम गॅसवरती फ्राय करायचे, म्हणजे ते व्यवस्थितपणे आतून पण पूर्णपणे फ्राय होतात. तर गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत ते. तर इथं आता माझी पहिली बॅच फ्राय करून तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे मी आता दुसरी बॅच पण फ्राय करून घेते. तर लहान मुलांसाठी हेल्दी असा छोट्या भुकेसाठीचा किंवा टिफिनसाठी छोट्या स्नॅक्स टिफिनसाठीचा जो ऑप्शन आहे तो एकदम हेल्दी ऑप्शन आहे. हा इथे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मुलांना खूप आवडेल, मुलं परत परत करायला लावतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि व्हिडिओ आवडला असला तर एक लाईक नक्की करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.